त्या दोन्ही वाचनामध्ये त्यांनी माझ्यावर त्यांची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मनाचे विचारला. आणि नव्या मुंबईमध्ये धनंजय पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार ज्यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका सौंदर्यपणाची शांतपणाची नव्हती. हल्ली दोन तीन भाषण त्यांची फार छान झाली. बारा उशिरा साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते. त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण दिलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर त्यांची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मनाचे विचारला. मग थोडं बरं नव्हतं, थोडं ताप होता, त्यामुळे मी दोन दिवस सुट्टी काढली. कळलं मला झोपेतून उठवलं गुरुजी साहेब आले. म्हणजे कधी आले? तर एक तास. म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे दुसरे असे ठीक आहे म्हणजे ते आले. आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे. त्यांची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही, मी किंवा आणखी आमची सरकारी गेलो नाही. आणि त्याची कारण दोन होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकारी वीज जिल्ह्यामध्ये वीज जालना जिल्ह्यामध्ये केली होते आणि तिथं जे उपोषण चाललं होतं धरांजीचं त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले. तुम्ही त्यांचं होते छापले होते, त्यांचं काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही. तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये धनंजय पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीत असेल. याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता. दुसऱ्या बाजूने ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देशांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे चार पाच मंत्री हे त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत नसतो. आमचं त्याच्यातल्या मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात. एक धरणजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तुस्थित आपल्यापुढे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्यापुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी त्याही संध्या लोकांच्या तुम्ही तुमच्यावर मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं, आम्हाला ते काही योग्य वाटत नाही.
आणि दुसरी गोष्ट अशी की हरग्रह काय आहे त्यांचा, विरोधकांनी त्यांचं मत द्यावं, राज्यकर्तेही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा, त्याचा आम्ही निर्णय घेऊ, ही भूमिका सौंदर्यपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं. आता उजवळाने उजवळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यत्नाचा मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढते. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की या लोकांनी जे वक्तव्य केली ती वाद वाजवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग काढायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका किती घेतली हे मला माहिती नाही की दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला, म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते, उजवल होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते. आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता भरसा विस्तारण्यासाठी सर्वसाधारणांची गरज आहे असं मार्गदर्शन उजवळांनी मला केलं. ही गोष्ट काही नाकार आणि त्यामुळे त्यातनं आता बघूया. मी त्यांना सांगितलं तेव्हा तुम्हाला जर ह्यातनं प्रयत्न शोधायचे असतील तर एक धनंजय पाटलांना काय तुम्ही कमी करून दिल्या, त्याच्यात कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकी त्यांना सांगावं आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणं आवश्यकता आहे त्याही संबंधीचे जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याबरोबर सादर करा. जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या सोयीची धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायला हरकत नाही. आज शांततेची गरज आहे याच्यातून माझ्या मनात शंका नाही.